मराठी सिनेसृष्टीत अनेक नवनवीन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वेळ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मराठी सिनेमाचा झेंडा फडकवला असं म्हणायला आता हरकत नाही. अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या वेळ या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तब्बल 75 कोटीची कमाई केली होती. मूळ साऊथ सिनेमाचा रिमेक असलेल्या वेळला तुफान असं यशही मिळालं. मजली या साऊथ सिनेमाचा वेळ हा मराठी रिमेक होता. प्रेक्षकांनी वेळला प्रचंड प्रतिसाद दिला. आता पुन्हा एकदा आणखी एका साऊथ सिनेमाचा मराठी रिमेक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात महाराष्ट्राची क्रश ऋता दुर्गुडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ऋताच्या या नव्या कोऱ्या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. या सिनेमात ऋता बरोबर अभिनेता वैभव तत्ववादी देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमानिमित्त वैभव आणि ऋता पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहे. सर्किट या सिनेमाची निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक निर्माता मधुर भंडारकर यांनी केली आहे. तर मधुर भंडारकर देखील या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. तर आकाश पेंढारकर याने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी वैभवने कच्चा लिंबू, होम स्वीट होम, भेटलीस तू पुन्हा, पावनखिंड यांसारख्या मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर वैभवने आपल्या अभिनयाची जादू बॉलिवूडमध्ये देखील पसरवली आहे. बॉलिवूडमध्ये त्याचा बाजीराव मस्तानी हा सिनेमा देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अभिनेत्री ऋता दुर्गुडेचा हा तिसरा मराठी सिनेमा असणार आहे. याआधी तिने अनन्या या चित्रपटात काम केलं आहे. तर त्यानंतर टाइमपास 3 मध्ये देखील ती एका बेधडक भूमिकेत दिसली होती. नव्या वर्षात ऋताचा आता सर्किट हा पहिला सिनेमा रिलीज होणार आहे. सर्किट हा सिनेमा रोमॅन्स, ऍक्शन आणि थ्रिलने भरलेला असणार आहे. काली या साऊथ सिनेमाचा हा मराठी रिमेक असणार आहे. अभिनेत्री साई पल्लवी आणि सलमान यांनी या सिनेमात प्रमुख भूमिका केल्या होत्या. कालीचा मराठी रिमेक सर्किट या चित्रपटामध्ये वैभव आणि ऋता देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.